वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज कुकिंग ब्लॉग मध्ये मी मसाला फिश करी बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मासे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता सुरुवातीला आपण मासेला मॅरिनेशन करून घेऊ। यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालून घेत आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ। येथे मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे, ती 2 चमचे घालून घेऊया। सर्व माशाच्या पीसला आपण मसाला हा लावून घेऊ। बघू शकता सर्व माशाच्या पीसला येथे मी मसाला छान लावून घेतला आहे। आता याला 15 मिनिटे मी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे। मासे मॅरिनेशन होईपर्यंत त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। येथे मी 1 चमचा खसखस, 2 चमचे तीळ, 3 लाल मिरच्या, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, 1/2 इंच आलं आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 मीडियम साईजचा कांदा आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घेतलं आहे। आता घेतलेला सर्व मसाला आपण भाजून घेऊया। तवा गरम करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण तीळ, खसखस, लाल मिरच्या, बडीशोप, आलं, लसूण हे सर्व मसाला आपण 2-3 मिनिट छान भाजून घेऊया। बघू शकता 2-3 मिनिट छान हा मसाला आपण भाजून घेतला आहे। आता याला आपण काढून घेऊ। आता कांदा घालून घेऊया। कांदा भाजण्यासाठी यामध्ये 1 पळी तेल घालून घेऊ। कांदा छान आपल्याला ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान आपण तेलामध्ये 2-3 मिनिट छान परतून घेतलेला आहे। बघू शकता छान ब्राउन झाला आहे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया। आता हा सर्व मसाला आपण थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। सर्व मसाला थंड झालेला आहे। आता हा मिक्सर जारमध्ये आपण याला बारीक वाटून घेऊया। बघू शकता हे छान वाटून घेतलेलं आहे। आता यामध्येच कांदा आणि कोथिंबीर पण घालून घेऊ आणि थोडं पाणी घालून घेऊ आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। बघू शकता येथे थोडं पाणी घालून येते मी मसाल्याची छान फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे। आता आपण फिश फ्राय करून घेऊया। पॅन गरम झालेला आहे। आता यामध्ये 3 पळी तेल घालून घेऊ। तेल छान गरम झालं आहे। आता यामध्ये आपण 15 मिनिटं मॅरिनेशन करून घेतलेले माशाचे पीस घालून घेऊया। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मासे आपल्याला दोन्ही साईडनं 2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचे आहेत। मासे आपण 2 मिनिट छान फ्राय करून घेतले आहेत। आता याला पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं पण 2 मिनिट फ्राय करून घेऊ। दुसऱ्या साईडनं पण मासे छान 2 मिनिट आपण फ्राय करून घेतले आहेत। मासे छान फ्राय झालेले आहेत। आता याला आपण काढून घेऊ। सर्व माशाचे पीस मी इथे काढून घेतले आहेत। आता त्याच पॅनमध्ये आपण 2 पळी तेल घालून घेऊ। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 2 चमचे गरम मसाला। हे छान परतून घेऊया आणि यामध्ये आता आपण तयार करून घेतलेल्या मसाल्याची फाईन पेस्ट घालून घेऊ आणि मीडियम गॅस फ्लेमवर मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे।
येथे मी 3-4 मिनिट मसाला छान परतून घेतला आहे। मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतला आहे। आता हे पाणी आपण घालून घेऊया। आता याला आपण छान उकळी येऊ देऊ। उकळी आल्यानंतर यामध्ये आपण माशाचे पीस घालून घेऊया। आता यामध्ये एक चमचा मीठ घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊया। भाजीला उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले माशाचे पीस घालून घेऊ। आणि 2-3 मिनिट छान आपण शिजून घेऊया। तीन चार मिनिटांनंतर बघू शकता भाजी छान उकळलेली आहे, मासे पण छान शिजले आहेत। आता येथे मी अर्धा लिंबू घेतला आहे, त्याचा रस घालून घेऊ। आता हे छान मिक्स करून घेऊया। लिंबाऐवजी येथे तुम्ही कोकम पण वापरू शकता। बघू शकता माशाची भाजी तयार आहे। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। बघू शकता फिश मसाला करी तयार आहे, मस्त झाली आहे। आता येथे मी गॅस बंद करून घेत आहे। बघू शकता टेस्टी अशी आपली फिश मसाला करी तयार आहे, खूप छान झाली आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत।